आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळ येथे जैन मंदिरात एक दिवसीय विधान संपन्न. कोगनोळ येथील 1008 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात शुक्रवारी नोपी उद्यापन व पद्मावती विधान संगीतमय वातावरणात संपन्न झालं. सकाळी आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीला महाभिषेक घालण्यात आला. सकाळी 10 वाजता विधान पूजेला सुरुवात करण्यात आली. यावेळी 80 हून अधिक महिला विधान ओवाळणी केली. सुमारे 6 तास ही पूजा सुरू होती. दुपारी 4 वाजता विधिवत पूजन करून संगीत आरती झाल्यावर विसर्जन करण्यात आलं. या विधानाचं पुरोहित अंकित उपाध्ये यांनी केलं. त्यांना भरत उपाध्ये व अन्य पंडितांनी सहकार्य केलं. यावेळी माजी प्रणिता मोनाप, निर्मला पाटील, ज्योती मगदुम, उर्मिला पाटील, प्राजक्ता पाटील, राणी चौगुले, अनिता चौगुले, वर्षा चौगुले, सविता चौगुले, भाग्यश्री चौगुले यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे, रमेश पाटील, वीरेंद्र चौगुले, एलडी चौगुले, राजाराम चौगुले, कीर्ती पाटील, संजय खोत, भोपाल चौगुले, डॉक्टर प्रवीण मगदुम आदींसह अन्य श्रावक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळहून अनिल पाटील.